नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपल्याला करंजीचं सारण बनवायचं आहे. खूप खूप छान, खूप चविष्ट लागते. तुम्ही जर ह्या पद्धतीने सारण केलं तर आठवणीने असंच सारण करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, आठवणीने लाईक कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये माझे व्हिडिओ सगळे शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघून आठवणीने त्याच्यावर कमेंट करा. आणि दुसरं म्हणजे असं की तुम्ही वेळात वेळ काढून माझी सगळ्या रेसिपी बघता, त्याबद्दल मला खूप तुमचे आभार मानायचे. चला तर आता आपण तयारी करू. चला तर मग आपण आता सुरुवात करू. अर्धा किलो खोबरं मी किसून घेतलं आहे, जाड किसणीनेच किसलं आहे. तुम्ही असं किसून घ्या, कारण आपल्याला ते भाजून थोडं हाताने सुरून घ्यायचं. अर्धा किलो खोबऱ्याला पाव किलो मी रवा घेतला आहे, बारीक येतो लाडूचा, जो लाडूला वापरायचा आहे तोच, त्याप्रमाणे तुम्ही घ्या. त्याला इतकी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ याच्यासाठी की सारण जेव्हा आपण करंजीत भरतो किंवा आपण जेव्हा करंजीत तळतो तेव्हा ती खळखळ वाजणार नाही, व्यवस्थित सारण मिळून येईल. तुम्ही मैदाही टाकू शकता, पण जेवढा तुम्हाला गव्हाच्या पिठाचा वापर करता येईल तेवढा करा. आपल्याला असंही बी पारी त्याचं जी पोळी आहे ती मैद्याची करायची आहे, पण आतमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे. आणि त्याला मी हे पिठी साखर घेतली. पिठी साखर मी ही अर्धा किलो घेतली आहे. तुम्ही कमी करू शकता, जास्तही करू शकता, तुम्हाला हवी तसं प्रमाण. मला थोडं म्हणजे मापातच गोड हवं आहे. काही मी गुळाच्या करणार आहे आणि काही याच्या करणार आहे. चला आता आपण खोबरं भाजून घेऊ. आपल्याला रवा भाजताना फक्त तुपाचा वापर करायचा आहे आणि खोबऱ्याला वगैरे नाही. चला तर आता आपण सुरुवात करू. खोबरं छानपैकी भाजून घेऊ. जास्त काळसर लालसर करायचं नाही, थोडंसं भाजून घ्यायचं जेणेकरून त्याचा चुरा होईल. आणि खोबरं भाजल्यामुळे करंजीला वेगळाच स्वाद येतो, खूप टेस्टी लागते. थोडे थोडे करून भाजते मी. अर्धा किलो खोबरं आहे ते. छान भाजत आलं आहे खोबरं हे बघा. आता हे काढून मी दुसरं भाजून घेते. आता आपण तूप टाकून रवा भाजून घेऊ. तुम्ही तुम्हाला वनस्पती तूप वापरायचं असेल तर वापरू शकता. मी हे शुद्ध गावठी तूप टाकते. जास्त लालसर करायचा नाही, कलर बदलून द्यायचा फक्त. मध्यम आचेवर भाजायचा व्यवस्थित, जेणेकरून करंजीमध्ये रवा असा कचकच केला नाही पाहिजे. तुम्हाला माहिती का, थोडा जरी रवा कच्चा राहिला ना तर पोट दुखायची समस्या होऊ शकते. दिवाळीमध्ये एक तर आपण अगोदरच वेगवेगळे पदार्थ खातो, तर आता आपण रवा भाजून घेऊ. हे बघा, रव्याचा कलर बदलला आहे. रवा आता आपला भाजायचा झाला आहे, आपण काढून घेऊ. खोबरा अशा पद्धतीने भाजायचं झालं आहे. आता अशा हाताने चुरून घ्यायचं, बघा कसा आवाज येतो त्याचा. रवा मी खोबऱ्यावर टाकून घेतला आहे. आता हे थोडं थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला आणि नंतरून त्यात पिठी साखर टाकायची आहे आणि वेलची पावडर, जायफळ पावडर. आता आपण गव्हाचं पीठ भाजून घेऊ. गव्हाचं पीठ भाजत आलं की नंतरून त्यात आपल्याला तूप टाकायचं, लगेच नाही टाकायचं. आणि थोडंसं असं पिवळसर भाजून घ्यायचं, ते पण जास्त काळसर करायचं नाही. हे बघा, पीठ पण भाजायचं झालं आहे. त्यात आपण आता तूप टाकू आणि ते पण एकदा व्यवस्थित भाजून घेऊ आणि काढून घेऊ. हे बघा, पीठ पण व्यवस्थित त्यात मिक्स करून दिलंय मी. आता आपण त्यात जायफळ पावडर, एक चमचा वेलची पावडर, चारोळे, काजू बदाम, पिस्ता, तुम्हाला काय हवं तेवढं तुम्ही इन्ग्रेडियंट टाकू शकता, मनुके पण टाकू शकता. आता मी त्यात पिठी साखर घालून घेते. हे बघा, पिठी साखराचं प्रमाण तर तुम्हाला सांगितलंच आहे, ते मी आता मिक्स करून घेते त्यात. आता व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ. खूप मस्त वास सुटलाय, जास्ती करून जायफळ पावडरचं. अशा पद्धतीने आपलं सारण आता तयार झालं आहे. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त रहा, माझे व्हिडिओ बघत रहा. दिवाळी स्पेशल मी छान छान शेव,
चकली, आता करंजीचं सारण आणि अजून पुढे अनारसी, शंकरपाळे, सगळे व्हिडिओ दाखवणार आहे ते. प्लीज कृपा करून तुम्ही बघा, आठवणीने कमेंट करा, माझ्या सगळ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर परत एकदा सांगते, सबस्क्राईब करा. बाय.